ये कैसे है सुरमई? ये कैसी एक से पैकेट है? गावटी सोडे ऐसा आवाज आएगा दादा, सवाल आ जाएगा आपको 620 रुपए का आएगा। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, मी आता आलेलो शिवडीला सुकी मच्छी मार्केटमध्ये, कारण की घरनं मला मम्मीने सांगितलं होतं की आपल्याला सुकी मच्छी घेऊन ये। तर हे बघा, मी तुम्हाला पण दाखवतो। तर हे बघा, तुम्ही बघू शकता या साईडला स्टेशन आहे, ते शिवडी स्टेशन आहे। आणि या साईडला वेस्ट साईडला आहे ना पूर्ण मार्केट आहे ते सुकी मच्छी मार्केटचं। तर मी तुम्हाला आहे ना आता एकूण एक म्हणजे असं सगळं काही दाखवतो की काय भाव आहे आणि कसं किलो आहे ते। हे बघा, इथून लाईनीत ना सुरुवात होते। हे बघा बघा, हा जवळा आहे दादा। कसं आहे? 260 रुपये किलो। ते बोंबिलचं पॅकेट कसं आहे? अच्छा, शेकडा आहे ना? अच्छा, हे 100 पीस आहे, म्हणजे 130 और 250, हे बडा आहे ना? अच्छा, ये 300 का है। इससे बड़ा लेंगे तो और है। अच्छा, इससे बड़ा भी और है। इससे बड़ा रहे दिखा दो। अच्छा, ये है क्या? हाँ हाँ, ये बराबर लंबाई में बड़ा है ना? इससे बड़ा चाहिए तो नहीं मिलेगा। अरे बापरे, इससे भी बड़ा आता है। ये कितने का है? ये 320 का। अच्छा, ये 320 का, ये भी मतलब सैकड़ा है? ये सैकड़ा नहीं, थोड़ा कम है। अच्छा, वो थोड़ा कम है क्या? ये देखो, उससे बड़ा है। अच्छा, ये कैसे है? ये 600 रुपये किलो। अच्छा, 600 रुपये किलो है, इससे बड़ा नहीं है। अच्छा, ये लास्ट साइज है। ये बघा मित्रांनो, ही लास्ट साइज है, म्हणजे हे बघा, ही साइज पासून जे स्टार्ट होतं ते बघा, ही साइज है, परत ही साइज है, म्हणजे ही चौथी का पाचवी साइज है। अरे, ही कोणती मच्छी दादा? अच्छा, ही कसं आहे पॅकेट? हे बघा, ही 250 रुपयाला पॅकेट आहे, वापटी सुकी मच्छी आहे। आणि कसे? हां, 220। अरे वाईट जवळ कितने काय? 240। अच्छा, 240 रुपये किलो आहे बघा। हा बघा, हा 240 रुपये किलो आहे, हा वाईट जवळ आहे। आणि हे पॅकेट कसं आहे? 250 रुपये म्हटलं कसं? आधा किलो आहे ते बघा, सोड्याचं पॅकेट आहे, 250 रुपयाला अर्धा किलो। और कमी होतील ना? फिक्स नाही आहे ना असं काय रेट? हे बघा, फिक्स पण नाही आहे, असं कमी होतील। आणि हे सगळ्यात आहे ना पहिलं दुकान आहे, म्हणजे हे बघा, या साईडला स्टेशन आहे, तर इकडून आपण आलं ना तर सगळ्यात पहिलं दुकान आहे, तर तुम्ही इकडे येऊन ना घेऊ शकतात। आणि कमी पण करेल दादा, असं काय म्हणजे फिक्स रेट नाही आहे। आणि अजून हे बघा पुढे, आता मी तुम्हाला पुढे दाखवतो अजून थोडं थोडं। हे बघा इकडे पण दादा, हे बांगडे कसे आहेत? चौकाचे हे बघा, सुके बांगडे आहेत, 100 ला 6। आणि कोणची मच्छी आहे? सुरमई। ही कशी? एक 350 रुपये किलो आहे सुरमई। दादा, आज जवळा कसा वाईट? 150 रुपये। अच्छा, 150 रुपये किलो। हा बघा, हा 150 रुपये किलो आहे। दादा, हे कसं आहे? हां, 350 रुपये किलो। आणि हे 250। 280। अच्छा, हे 250 वाला आहे। आणि हे 340। अच्छा, हे 380 रुपये किलो आहे। ते बघा, या दादांनी आहे ना सगळं किलोचा रेट सांगितलेला आहे आपल्याला। अच्छा, छोट्या बोंबिल 300। अच्छा, मोठे बोंबिल 350। बघा, मोठे बोंबिल 350 रुपयाला, आणि हे 300 रुपयाला आहे। आणि हे बघा, 320 रुपयाला आहे, 320 चा सेकडा आहे। कोणसा ये? अच्छा, हे बघा, 150 रुपयाला सेकडा आहे। आणि हे कसे पॅकेट आहे? अच्छा, हे छोटेवाला 200 रुपयाला अर्धा किलो आहे। आणि हे बघा, हे 450 रुपयाला अर्धा किलो आहे। आणि भाव होईल ना असा कमी? असा कम जाता होता है ना, असं फिक्स नाही आहे ना? अच्छा, अजून कोणती मच्छीमध्ये व्हरायटी आहे? दे कोणते? ते छोटे मांदेली आहे ते कस?
ये कैसे भाव है मंदिर? मंदिली है, यह आएगा आपका 150 रुपये किलो, 200 रुपये किलो। अच्छा 150 रुपये किलो और 200 रुपये किलो। आएगा 300 रुपये माकली। अच्छा माकली 300 रुपये किलो। अच्छा माकली 300 रुपये किलो। अच्छा दांडी हो क्या है? 350 रुपये किलो, 400 रुपये किलो। अच्छा 350 रुपये किलो। हाँ 300 से 400 तक। क्या नाम है उसका? दांडी टेंगली। अच्छा टेंगली, हाँ हाँ टेंगली। आणि हे काय सुट्टे आहे काय? हां सुट्टे आहे, 1200 रुपये किलो। अच्छा 1200 रुपये किलो। ती काय साईज मोठी आहे म्हणून का? हे बघा मित्रांनो, आता आतमध्ये पण आपल्याला ते दाखवतात, ते पूर्ण गोदाम आहे त्यांचं। हे बघा पूर्ण अशा पाट्याच्या पाट्या भरलेल्या आहे। बघा बोंबील बघा किती आहे। हे बघा ते म्हणजे कसं आहे ते? 200 रुपये किलो पूरा पिंडी, एक एक पिंडी 200 रुपये किलो। अच्छा पूर्ण म्हणजे 200 रुपये किलो आहे ते। इसमें मेरा वो कार्ड डाल देना बैनर। हाँ नंबर भी आ जाएगा। हे बघा पूर्ण गोण्याच्या गोण्या भरलेल्या आहे। आणि तुम्ही म्हणजे असं आहे ना, म्हणजे होलसेल रेटनी पण घेऊन जाऊ शकतात, म्हणजे दादा काय कमी पण करतील, भाव काय फिक्स नाही यांचा, ते कमी पण करतात। हे बघा हे सोडा आहे, प्रॉन्स बारी। हे बघा प्रॉन्स, हे बघा बिग प्रॉन्स। अच्छा हे मोठे प्रॉन्स आहेत ना? हे बारीक प्रॉन्स आहे। हे बघा हे मांदेली बघा, होलसेल दोन अवेलेबल आहे इथं। आणि दुकानची वेळ काय चालू राहायची? दुकान दुकान का टाइमिंग है सुबह 9 बजे से लेकर शाम 9 बजे तक। अच्छा सुबह 9 से लेकर 9 तक, शाम 9 बजे तक। और बंद ऐसा कौन सा डे रहता है? कोई सा भी डे ऑफ नहीं रहता, हमेशा चालू रहता है, ऑल डे ओपन। ओके ते बघा मित्रांनो, आता तुम्ही बघितले दादांचं पूर्ण गोदाम बघितलेलं आहे। गावठी सोडा आहे। अच्छा हा गावठी सोडा आहे। अच्छा हा कसा किलो आहे? गावठी सोडा 1300 रुपये किलो। अच्छा 1300 रुपये किलो, 1300 रुपये किलो, 1000 रुपये किलो, 1200। हे सबसे A1 क्वालिटी का है, सुपर क्वालिटी। अच्छा हे बघा क्वालिटी बघा तुम्ही बघू शकता, गावठी सोडे आहेत, ऐसा आवाज आएगा, इतना कडक है। अच्छा म्हणजे भाव 1300 रुपये किलो आहे, पण कमी होतील क्वालिटी के ऊपर डिपेंड करता है। अच्छा क्वालिटी के ऊपर डिपेंड, सबसे A1 क्वालिटी का, सुपर क्वालिटी का, 1 साल का गॅरंटी वाला सामान। अच्छा 1 साल का गॅरंटी वाला है। हे बघा मित्रांनो खरंच खूप चांगलं आहे, आणि तुम्ही या नक्की इकडे व्हिजिट करा। हे दादा तुम्हाला भेटतीलच इकडे, हेच असतात दुकानामध्ये। तुम्हीच असतात ना दुकानात? दुकान। अच्छा हे बघा हे दादा असतात दुकानात, यांना येऊन भेटा तुम्ही। आपला दुकान इधर फाटक में सबसे बड़ा वाला दुकान ये लाइन में किधर? चला दादा थैंक यू। हाँ हे बघा हे अजून आहेत। हे बघा इकडे आता आहे ना की वेगळे मच्छी आहे ते आपण बघूया। हे बघा ही दादा अच्छा हे बघा सुरमईचा तुकडा आहे। हा कसा आहे तो तुकडा? 420 रुपये। अच्छा 420 रुपये किलो आहे। बघा हे सुरमईचा तुकडा बघा केवढा मोठा आहे बघा। बघा दादा ती कोणते? डोमा हो कैसा आहे? अच्छा हे बघा डोमा आहे, डोमा सुकी मच्छी आहे, 220 रुपये किलो आहे। ती मांदेली आहे ना? अच्छा और ये मासली सुकट है भाई, इसको मासली सुकट बोलते हैं, टेंगली बोलते हैं। हाँ टेंगली टेंगली। ये कैसा है किलो है? ये आएगा 420 रुपये किलो। अच्छा 420 रुपये किलो। आनी कौन सी है मोटी? ये सुरमई है, पूरी अच्छी सुरमई आएगा भाई। ये सुरमई कैसी है? पूर्ण पूरा अच्छा 450 रुपये किलो आएगा भाई। अच्छा 450 रुपये किलो, वजन के हिसाब से, वजन से जितना होगा किलो के हिसाब से वजन से मिलेगा। अच्छा मतलब 450 रुपये किलो है। हाँ सोडा कैसे है इसमें भाई? 405 क्वालिटी मेरे पास है, इसमें कम से कम 600 रुपये किलो से लेकर मेरे पास 1800-1500। अच्छा लेकिन भाव भी कम होएगा ना? ऐसा होता रहता है ना, क्वालिटी के ऊपर। क्वालिटी का। अरे बांगड़ा कैसे है? बांगड़ा भाई आपका 180 रुपये दर्जन, 200 रुपया दर्जन, 100 रुपया दर्जन। अच्छा 180 रुपये डजन है, 200 रुपये डजन है, 220 रुपये डजन है, 250 रुपये डजन है, 100 रुपये डजन पण आहे। म्हणजे क्वालिटीच्या वरती आहे, छोटे मोठे के हिसाब से। हाँ म्हणजे साईजच्या हिसाबाने ते डझननी आहे। हे बघा हे कसे बोंबील आहेत? हे बोंबील आएगा आपको 400 रुपये किलो। हे बघा 400 रुपये किलो आहे बोंबील, हे मीडियम साईज आहे, मीडियम साईज गावठी। हाँ याच्या गावठी बोंबील आहेत, गावठी बोंबील आपले अर्नाळा काय आहे? अच्छा अर्नाळा मधला वसई, वसई वसई। हाँ 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 हे बघा आणखी कोणती फिश आहे ती मोठी? ये मोठा पीस आपका वो आ जाएगा वाफ, पीला वाफ। अच्छा पीला वाफ,
दादा दाखो जरा पीला वहाँ पीला वहाँ दे रहा, दो तीन उठा के दे रहा। ये बगा ये पीला वहाँ आ जाएगा। ये बगा केवड़ी मोटी है बगा, कशी किलो ही ये वाला आ जाएगा आपको 620 रुपये का आएगा। अच्छा 600 रुपये, 620 रुपये किलो। इसमें कालावाम आता है वो 250-300 रुपये मिलेगा आपको। अच्छा मतलब बेस्ट कौन सा रहता है? पीला वाम रहता है ना। अच्छा रहता है पीला वाम, खाने में इसका टेस्ट अलग रहता है और काले का भी टेस्ट अलग रहता है इसका। अच्छा ये बघा काळी वामचे ना तो बोलतोय ना 250 रुपये येणार किलो, आणि ही जी पिवळी वाम आहे ना हे जे ना 650 रुपये बोलला किलो येणार, आणि भाव असा काही नाही कमी पण होईल। तुम्ही नक्की इकडे आले ना ते लोक कमी करतात। बरोबर फाटकच्या बाजूलाच आहे आपले पास, खारा मासा पे हर एक चीज मिलेगा, कोई भी मच्छी हो। अच्छा कोई भी खारे में डोबा पापलेट सिंगाड़ा और ये बोलते हैं तुम्हारे में इतना छोटा टुकड़ा बड़ा टुकड़ा पूरी अच्छी सुनवाई खारा में मतलब कुछ भी। अच्छा खारा में मतलब ऑल ओवर सब कुछ मिलेगा खारा का सबसे बड़ा धंधा है। अच्छा रोड पे सबसे पहला दुकान सबसे तो सुबह का सबसे पहला सुकट कैसे दिले दादा? सुकट भाई को सच्चे दो तीन क्वालिटी का है ये वाला लेके ये बघा ये कसे आहे दादा? सुकट 320 रुपये किलो आएगा भाई आपका 280 रुपये किलो। ये बघा ही कोणती आहे? ये आपका करदी बोलते करदी। अच्छा हाँ ही बघा जवळा जवळा आहे करदी आहे बघा 320 रुपये किलो सांगितलं 200 कितना 280 है बघा 250 है 350 350। अच्छा हे बघा 280 रुपये किलो आहे करदी। ये कसे दिले दादा? हे बघा ये 260 रुपये आहे किलो आहे। हे बघा ये 260 रुपयाला आहे। हे बघा इकडे पण आहे। आता इकडे आपण बघूया आता काय काय कसं आहे। 400 रुपये किलो। हां हे बघा सुरमईचा तुकडा 400 रुपये किलो आहे इकडे। हे बघा चांगली आहे साईज चांगली आहे। आणि हे बघा इकडे आहे ना तुम्ही ना बघू शकता हा इकडे समोर आहे ना पत्रा आहे ना हे पत्रा लावलेला आहे ना इकडं लाईनीत आहे ना सकाळी आहे ना 5 आहे ना म्हणजे होलसेल रेटमध्ये भेटतं गोण्याच्या गोण्या भेटतात पण ते साफ केलेलं नसतं आणि हे ना इकडे ना साफ करून ठेवतात म्हणजे आपल्याला काय घरी गेल्यावर ते साफ करायचं काय एवढं टेन्शन नसतं। आणि इकडं तुम्ही सकाळी याल ना 5 तर म्हणजे साफ केलेलं नसतं आपल्याला साफ करायला लागतं पण तुम्हाला खूपच स्वस्तामध्ये मिळेल आणि पूर्ण गोणीच्या गोणी इथं लागलेल्या असतात सकाळी 5 मी नक्की एकदा येईल आणि तोही व्हिडिओ काढेल मी है ना। इधर सुबह 5 भेटते है ना होलसेल में। अच्छा 5 से लेके 10 तक भेटते है। अच्छा लेकिन वो साफ किया हुआ नहीं रहता है ना वो? अच्छा साफ किया हुआ ही रहता है क्या? अच्छा मतलब कितने बजे? 5 से 10 के बीच में आने। और वो डेली रहता है क्या ऐसा कभी? अच्छा रोज क्या है छुट्टी नहीं? बघा मित्रांनो इकडे बघा हे कोणती फिश आहे? सुरमई आहे। सुरमई आहे कशी आहे? 200 रुपये किलो। हे बघा सुरमई 200 रुपये किलो। आणि हे कोणती आहे? डोमा। डोमा कसे किलो? 150 रुपये। हे बघा डोमा फिश बघा 150 रुपये किलो आहे। हे बघा 150 रुपये किलो। आणि ही कोणती दादा? मांदेली। मांदेली कशी? 100 रुपये किलो। हे बघा 100 रुपये किलो मांदेली। साईज बघा ही साईज आहे अशी। हे बघा आता झालेलं आपलं सगळं कवर करून झालेलं आहे। हे बघा तुम्ही तुम्हाला जर यायचं असेल ना शिवडीला उतरायचं आणि शिवडीला बरोबर फाटकाच्या वेस्टला यायचं ते इकडे आहे बघा तुम्हाला लाईनीत असे आहे ना सुकी मच्छी मार्केट मिळेल। आणि हे एनीटाईम चालू असतं रोजचं चालू असतं असं नाही इकडे की वारालाच चालू असतं आणि सकाळी 9 ते 9 चालू असतं। हो का केवढं मोठं आहे या नक्की तुम्ही इकडे आणि घ्या एकदा। चला मग मित्रांनो आता भेटूया आपण आणि मी पण आता थोडीशी खरेदी करतो आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैवत असतं। बाय बाय।